राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर ही कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. केंद्र सरकारच्या या अत्यंत खालच्या दर्जाचे केविलवाण्या राजकारणाचा निषेध करत आहे. तसेच केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असे शीतयुद्ध जाणीवपूर्वक निर्माण होत आहे. केंद्रकडून राज्याचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कुटील डाव रचलेला आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारकडून राज्य सरकारचे अधिकार काढून घेण्याचा घाट घातलेला आहे. हे कदापि महाराष्ट्रातील जनता मान्य करणार नाही. केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी अशा प्रकारे चुकीचे पाऊल उचलत आहेत. याचा निषेध म्हणून आडम मास्टरच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थसंकल्प 2022 च्या निषेधार्थ निदर्शन करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करण्याकरता सेटूनं देशभर हा कार्यक्रम आखलेला आहे. त्याच जोडीला मी केंद्र सरकारला आव्हान देत आहे, ईडीला ताब्यात घेऊन या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक बला पहाटे तुम्ही त्यांना घेऊन गेलात. 30 वर्षापूर्वीची केस इतकं वर्ष झोपला होता तुम्ही. महाविकास आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये पडत नाही म्हणल्यावर ईडी लावा, सीबीआय लावा, काही करून सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने चालवलेला आहे. त्याचाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध करतो. काही करा, महाविकास आघाडी पडू शकणार नाही. जनतेने त्यांना सांगितलं 5 वर्ष कारभार करा. अशा पद्धतीचा अवलंब या देशामध्ये निर्माण करून केंद्र विरुद्ध राज्य असा नवीन संघर्ष या देशामध्ये निर्माण होत आहे. पुन्हा एकदा केंद्र सरकारचा निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही निषेधाच्या घोषणा द्या. चला